हॅलो, नमस्कार. मी जयश्री रुसकर, रेसिपी आणि ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार, आज दीप अमावस्या आहे, त्याचबरोबर गुरुपुष्पामृत योग देखील आहे. मी घरी सकाळी हळदीचं लिंपन केलेलं आहे उमऱ्याला, त्याचबरोबर देवाची देखील पूजा करून झालेली आहे माझी. तर आता मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने दिव्याची पूजा करणार आहे, कशा पद्धतीने दिवे देखील केलेले आहे. आजचा योग खूप शुभ आहे, त्यामुळे नक्कीच त्याची पूजा सगळ्यांनी करायलाच हवी. चला तर मग तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने दिवे करणार आहे. श्रावण महिना सुरू होतोय व त्याचबरोबर आपल्याला आज गुरुपुष्प अमृत योगची देखील पूजा करायची आहे, त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजा हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा असतो. इथे मी माझा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करून घेते. तसं तर आपल्याला नेहमीच आपला मुख्य दरवाजा हा व्यवस्थित स्वच्छच असायला हवा, त्यातूनच आपली लक्ष्मी घरात येते. आता इथे मी बॅक साईड देखील व्यवस्थित पुसून घेत आहे व जाळेजुळे देखील काढून घेत आहे. अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने आपण साफसफाई केली की आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी ही बाहेर निघून जाते. खरं तर मी किचनची कालच थोडी थोडी साफसफाई करून घेतली होती, पण आज उरलेली मी साफसफाई करून घेते, म्हणजे सकाळी लवकर आवरलं जातं. आता इथे माझे सगळे जाळेजुळे काढून झालेले आहेत. आता बकेटभर पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, मीठ व गोमूत्र घेऊन याच पाण्याने फरशी पुसून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला उंबरट्याला हळदीचं लिंपन देखील करून घ्यायचं आहे. इथे मी हळदीचं लिंपन लावून घेते. आता या ठिकाणी माझं हळदीचं लिंपन लावून झालेलं आहे. आता आपल्याला मुख्य दरवाजाला देखील हळदीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. येथे मी त्याच हळदीने स्वस्तिक काढून घेते. आता आपल्याला उंबरठ्याची व दरवाज्याची पूजा करून घ्यायची आहे. याच्यावर थोडंसं हळदी कुंकू व थोडेसे अक्षता चढवून आपल्याला पाया पडून घ्यायचं आहे मुख्य दरवाजाच्या. खरं तर मुख्य दरवाजा आपल्या घरासाठी खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे उंबरठा खूप महत्त्वाचा असतो. आता इथे आपल्याला किचनची म्हणजे आपल्या गॅसची देखील पूजा करून घ्यायची आहे. याच्यावर देखील हळदी कुंकू चढून अक्षता चढून पाया पडायचं आहे. याच्यावर हळदी कुंकू चढवायचं आहे आणि अक्षता देखील चढवायचं आहे. तर आता माझी घरातली सगळी पूजा झालेली आहे. आता आपल्याला कणकीचे दिवे कसे तयार करायचे हे पाहायचे. आता इथे मी थोडंसं कणिक ताजी मळून घेतलेली आहे. आता याचे आपल्याला पिठाचे गोळे करायचे आहेत अशा पद्धतीने. तुम्हाला जेवढे कणकीचे दिवे तयार करायचे आहेत तेवढेच गोळे करायचे आहेत. 5 घेऊ शकतात, 7 घेऊ शकतात, 11 घेऊ शकतात. येथे मला 7 दिवे तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने माझा दिव्या तयार आहे, माझे दिवे तयार झालेले आहेत. छान अशा प्रकारचे मी दिवे केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 7 दिवे केलेले आहेत मी. आता हे आपल्याला उकडवून घ्यायचे आहे. असेच दिवे ठेवायचे नाहीत, तर आपल्याला हे उकडवून घ्यायचे आहे. चला आता मी उकडवून आता आपल्याला हे उकडवून घ्यायचे आहेत. उकडण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यावर चाळणी मांडून घेते. आता हे झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण जर का चाळणीमध्ये दिवे वाफवून घेतले की ते दिवे हे चिकटही होत नाही. आता 10 मिनटं झालेले आहेत, आपले दिवे छान वाफवून झालेले आहेत. हे थंड होण्यासाठी बाहेर बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पूजेची मांडणी तयार करून घेऊया. इथे मी पूजेची मांडणी तयार करण्यासाठी थोडीशी रांगोळी काढून घेते बाजूला. मला रांगोळी एवढी अशी जमत नाही, मला जशी जमन त्यानुसार मी रांगोळी काढते. आता याच्यामध्ये मी कलर भरते. त्याच्यावर आपल्याला पाट मांडायचा आहे. माझी रांगोळी काढून झालेली आहे व माझी पूजेची देखील मांडणी करून झालेली आहे, ते मला दाखवता आलं नाही. आता मध्यभागी मी रास घातलेली आहे. त्याच्यावर मी गणपतीची मूर्ती देखील घातलेली आहे, ठेवलेली आहे. तुमच्याकडे सुपारी असेल तर तुम्ही गणपती म्हणून सुपारी देखील मांडू शकता. आता इथे मी दिव्यामध्ये तेल भरते. तुमच्याकडे जेवढे घरात दिवे आहेत ते घेऊन स्वच्छ
स्वच्छ ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे, मग त्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला। येथे मी तेल भरून झालेलं आहे माझं। आता मी थोड एक एक फूल तिकडे मांडते दिव्याभोवती। खूपच सुंदर दिसते ही मांडणी। माझा किचनचा बल्ब माझ्या गॅसच्या शेगडीच्या वर असल्यामुळे माझा थोडासा अंधार तुम्हाला दिसत असेल, त्याच्याबद्दल प्लीज सॉरी, इग्नोर करा त्या गोष्टी, पण मला शक्य होईल मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। आता मी कणकीच्या दिव्यामध्ये थोडंसं गुळ देखील घालून त्याच्यावर फुल वात लावून मग त्याच्यामध्ये तूप घालून घेते। आपल्याला इथे कणकीच्या दिव्यामध्ये तूपच घालायचं आहे। आता या ठिकाणी मी माझे दिवे लावून घेते। खरं तर म्हणतात दिव्याला दिवा लावू नये, म्हणून मी एक एक काडी जोपर्यंत लागली जाते तोपर्यंत लावून घेते, मग पुन्हा एकदा परत दुसरी काडी घेते। मध्ये मध्ये पाठीमागच्या साईडला खिडकी असल्यामुळे तिथून हवा देखील येते, म्हणून दिवा थोडासा माझा विजत जातोय, म्हणून मी यांना सांगते की खिडकी लावून घ्या। खरं तर अमावस्येच्या दिवशी एक जरी दिवा लावला खूपच प्रकाश वाटतो, पण तुम्ही विचार करा किती आपण घरात एवढे दिवे लावतो, किती सुंदर दिसत असेल। आता इथे मी कणकीचे दिवे देखील लावून घेते। खरं तर ज्याला जशी जमन त्यांनी तशी पूजा करायला हवे, हे करायचं नाही असं तरी शक्यतो तरी करायचं नाही, जसं तुम्हाला जमन तशी करायची आहे। आता इथे मी दिव्याला हळदी कुंकू लावून मग याची पूजा करून घेणार आहे। आता इथे मी आरती करून घेते। तर आता मी आरती करून घेते। तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा, तुम्ही कशा पद्धतीने पूजा करताय हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तर आता हे दिवे आपल्याला नंतर गायीला खाऊ घालायचे आहेत। आपल्याला अशा पद्धतीने माझी दिव्याची पूजा करून झालेली आहे। आता ह्या दिवे नंतर आपल्याला गायीला खाऊ घालायचे आहे। तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।